कपिल नगर थाना अंतर्गत मंगलवार की रात सड़क पर अपघात का मामला सामने आया, जिसमें 16 वर्षीय नाबालिग ने अपनी जान गंवाई। इस संदर्भ में कपिल नगर पुलिस द्वारा कार्रवाई की जा रही है। शहर में बढ़ रही सड़क अपघातों की श्रृंखला में एक और अपघात अब शामिल हो गया है। मिली जानकारी के अनुसार सोनू बबलू शेख उम्र 16 वर्ष को सुबह लगभग 9:30 बजे अपनी गाड़ी से जा रहा था, जिस दौरान आरोपी गुंडवा धनराज देउड़कर विपरीत दिशा से आ रहा था। उस वक्त उनकी भिड़त हो गई। भिड़त इतनी जोरदार थी कि सोनू गंभीर रूप से घायल हो गया, जिसके बाद उसे अस्पताल ले जाया गया, जिस वक्त उसकी मौत हो गई। इस संदर्भ में सहायक उप निरीक्षक राजेश डोंगरे ने अधिक जानकारी साझा की। प्रकरण असा है की दिनांक 20/4/2021 ड्यूटी होती। नियर अबाउट 10:45 सुमारास पोलीस कंट्रोल रूम इथून कॉल आला की कामठी रोडवर अपघात झालेला आहे। मी आणि माझ्यासोबतचा काही स्टाफ आम्ही घटनास्थळी गेलो। तिथे आम्ही बघितले की दोन वाहने पडलेली होती। विचारणा केली असता माहिती पडली की दोन वाहनाचा अपघात झालेला आहे। त्यानंतर आम्ही त्यात अधिकाधिक चौकशी केली तर असं समजून आलं की एक हिरो होंडा स्प्लेंडर MS49AY8128 चा चालक सोनू बबलू शेख वय 16 वर्ष राहणार माजरी ताज किराणा स्टोर जवळ हा कारमोरेचं घर आहे तिथं त्याच्या घरासमोर तो रॉंग साईडने येत असताना आरोपी मोटरसायकल होंडा शाईन MH40AR 4705 चा चालक गुंडेराव धनराज देऊळकर वय 43 वर्ष राहणार मसाडा हा दूध विक्री करतो। याच्या वाहनाने या वाहन चालकाने त्याला धडक देऊन गंभीररित्या जखमी केलेले आहे। नंतर आम्ही फाइंड आउट केलं की तो चालक कुठे राहतो। गुंडेराव धनराज देऊळकर याचा मोबाईल नंबर आम्ही प्राप्त केला, त्याला कॉल केला। त्याने सांगितले की त्या जखमीला तो पूर्वी आशा हॉस्पिटलला घेऊन गेला, तिथं कोविड सेंटर असल्या कारणास्तव तो ग्रामपंचायत कामठी या हॉस्पिटलला घेऊन गेलेला आहे। त्याला तिथली परिस्थिती विचारली तर त्यांनी सांगितले की तिथल्या डॉक्टरांनी सांगितले तो मृत पावलेला आहे आणि मृतकाचे नातेवाईक तिथे आलेले आहेत। मग त्या चालकाला आम्ही घटनास्थळी बोलावलं, पूर्ण डेमो घेतला की ती घटना कशी घडली। एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुद्धा होता। नंतर हॉस्पिटलला कन्फर्मेशन केलं तर त्याची त्या मुलाची डेथ झाली होती। त्यावरून मी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। मृतकाचा पोस्टमॉर्टम झालेला आहे, डेथ बॉडी त्यांच्या फॅमिलीच्या हँडओव्हर करण्यात आलेली आहे, पुढील तपास सुरू आहे। इस घटना में कपिल नगर पुलिस ने आरोपी के खिलाफ कई धाराओं के तहत मामला दर्ज किया है और आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।